सो ज्यांच्या आपोवण्या वयल्यान आणि ज्यांचे सुंदर असे संकल्पन घेऊन आज तुम्ही आम्ही हंगसर एकठांय जमिल्ले आसात ते माझे वैष्णवी वळवयकर अर्थातच विजय रसिका बाकीचे सगळ्यांक उपस्थित आशिल्ले म्हणजे सगळे चडश्यो भगिनी माता म्हजे मित्र सगळ्यांक म्हजो माय मोगाचो परत एकदा नमस्कार. सगळ्यांत पयलो अभिनंदन करता वैष्णवी बाईचे एक धाडसी पाऊल आज तेणीन ह्या गोंयांतल्या फोंड्या महालांत आज घेतिल्लें आसा. हांव सातत्यान म्हणटा की अनुभव जिवनाक हो खूब महत्वाचो आसा. वैष्णवीबाईन आपल्या हो जो मार्गक्रमण जो केल्लो आसा त्या मार्गक्रमणा फाटल्यान आणि हे आज पर्यंत लोकांची सेवा दिवपा खातीर ताजे कारण कितें जर आसा तर ताजे स्वताचो जो घो जो आसा त्या संदर्भान ताणीन जो अनुभव घेतिल्लो आसा आणि त्याच अनुभवावयल्यान आज जेन्ना मनीस जेन्ना सामाजीक क्षेत्रांत कार्य करता आणि आपल्या बरोबरच बाकीच्यांची जी दुःख जी आसात किंवा दुखणे जे आसात त्यांना खरं तरी बरे जाता किंवा त्यांच्या पदरांत सुख घालचे हो एक सामाजिक विचार त्यांना प्रत्येकाच्या मनशाक येतात. त्यांनाच एक लोकसेवा सेवा दिवपा खातीर प्रत्येक जण मार्गक्रमण करीत असतात किंवा तो ती सेवा दिवपाचा प्रयत्न करता. सरान साळुंके सरान ह्या एक्युप्रेशर ट्रीटमेंटा संदर्भात आपला अनुभव व्यक्त केला असा. चायनीज मेडिसिनच्या नंतर आमचे भारतीय आयुर्वेदा नंतर सिंधा आयुर्वेदा आणि ह्या वेगळ्या वेगळ्या आयुर्वेदातल्या नंतर आमचे होमिओपॅथी असतात एलिओपॅथी असतात. आता आणि म्हणिल्लं असा खंयच्याच गोष्टीकडे टिकन न करता आपलो जो अनुभव आणि तो बेस्ट दिवपाचा प्रयत्न जर किती जर असा झाल्यावर हो एक अॅक्युप्रेशर ट्रीटमेंट जाऊन असा. माझ्या लेफ्ट सायडीक आणि राईट सायडीक बसले दोघांनी आपलो अनुभवही व्यक्त केलेलो असा. म्हाका दिसता 13 मार्च 2020 ह्या दिसा एक म्हाका एक खुबसो ताप येतालो आणि 2-4 दिस हांव खुबूच घरांतल्यान भायर सरनाशिल्लो. आणि म्हणजे घरकान जी असा ती वैष्णवीची बरी पैकी मित्र एक सहज फोन गेलो आणि म्हाका रातचे 10:30 वरांचेर वैष्णवी घरांत पावले. खरें म्हणल्यार हांव मातसो भिलो दचकलो ते सुयो घेऊन आयला आणि किती करपाक आयला असं ते किती करतलो आणि सुरू केले बारीक बारीक प्रेशर पॉइंट किंवा हाताचे तळ हाताचे जे पॉइंट जे असतात ते दामपाक खूप पेन झालं. असे दिसले अरे बाबा एका खंयच्यान कित्याक आपयले असे थोडेसो इमोशनचे थंय आयलो. पण थोडे काही वेळ एक वर जवळ जवळ ते म्हणजे घरांतल्यान 11:30 रातचे गेले असत. त्यांनी आपल्या घोवा बरोबर घेतलं तो बाहेर तर बशिल्लो आशिल्लो म्हणजे घरकान आणि ते बरोबर आशिल्ले. पण एक अनुभव कसो असतो आणि तातूंत भीतर कॉन्फिडन्स जर डेव्हलप जर आपण जर करतलो जाल्यार ह्यो प्रॅक्टिकल जो एक्सपिरियन्स असा तो शेअर करचोच पडटा आणि त्यांनाच त्या गोष्टीचेर सगळ्यांचो विश्वास बनता. ज्या वेळाचेर आम्ही अलिओपॅथी म्हणतात त्या तो इन्स्टंट क्विक रिलीफ आम्ही म्हणतात. पण हे जो प्रकार जे असतात आयुर्वेदा म्हणू नका किंवा होमिओपॅथी जे मेडिसिन आम्ही घेतात आणि खास करून जे सरान जो म्हणिल्लो असत की 4 मिनटां भितर आपल्याक जे किती दुखताले किंवा दवे साळुंके सरान म्हणिल्लो असत की एका 4 तासां भितर जो मनीस हॉस्पिटलांत गेल्लो तो परत स्वतःच्या पायाचेर उभो रावून आयलो. हातूंतल्यान एक गोष्ट आम्ही लक्षात दवरपाक जाय की सकारात्मक जी ताकद जो असा तो विचार असा तो खूप महत्वाचा. खुबशे जणांक आपण आज बरो ना आपण फाल्यां आपण मरतलो किंवा आपल्याक कितें तर जातलां पूण तातूंतल्यान आपूण भायर सुटपा ना आपूण आतां लुळो पांगळोच जातलो अशे विचार जर आयलो जाल्यार कितलोय स्टॅंडर्ड ट्रिटमेंट जर आमी केलो जाल्यार तेका कांयच उपयोग जावपा ना. पूण ज्या वेळाचेर हो ट्रिटमेंट घेता आसतना म्हाका कांयच जावना आनी ह्या माध्यमांतल्यान आपूण जेन्ना बरो जातलो असो तरेचो सकारात्मक विचार जेन्ना मनीस जेन्ना घेतलो तेन्नाच म्हाका दिसता हे सगळ्यो काही गोष्टी मुखार वता आणि तो ताका आमची बॉडी जी आसा ताका प्रतिसाद दिवपाक लागता.
संवसारान जेन्ना मनीस जल्माक घेता त्या वेळाचेर आज ना तरी फाल्यां ताका केन्ना तरी वयचोच पडटलो. आनी म्हणूनच हे जे नकारात्मक जे विचार जे आसात ते खूब पयस काडप हे खूब म्हत्वाचे आसा. आनी ज्या तरेन आमचे शेटये सरान म्हणिल्ले आसा की ज्या आमच्या संस्थेक जो कार्यकर्तो जोडिल्लो आसा ते अत्यंत प्रेरणादायी, तांची उर्बा नेगेटिव्ह जर थॉट्स जर असले तर डिप्रेशनात जर असले जाल्यार तांच्या प्रवचनातल्यान प्रबोधनातल्यान खुबशे जाण भायर सरतात हे हांवें प्रॅक्टिकली अनुभवले आसा. आणि हे आरोग्या खातीर आमचे जे आसा की तशें ताणें सांगले हांगसर कोण हे आशिल्ली पार्किन्सन जावं म्हणा कॅन्सराचे बरे जातात. आनी काल बैष्णवीन आमकां मातशें आमकां दामले मागीर फाट दुखता ती बरें काल आनी तशेंच आमचे आसिस्टंट इंजिनियर आशिल्ले मागीर मुखार फडते आनी ते फडते बाबान आपल्याक दुख्त पडपाक म्हणजे तेका असे कडेन आमचे दुसऱ्या ऑफिसा भितर दवरून बसयलो आनी तेकाय ट्रिटमेंट घेतलो म्हण आपूण जालो बरो म्हणटा हांगा जाल्यार ताका हात पडला आसा हांगा म्हणजे तेगेलें हें जाल्यार बरें म्हणजे कितें तरी इफेक्ट जाता आसा. कारण म्हाका आतां आज दुखना म्हाका बेल्ट बीन लागतालो बसून अशें दुखतालें तें आज बरें जाल्लें आसा. म्हणजे एक कालच आमकां सांगलें आनी आमकां कालच आमी म्हणजे तेजो हें पडलें आमकां असर पडली. आनी हेजें खरें म्हणल्यार हे विडावट म्हणजे आतां आमकां कोरोना सगळे कडेन जाले लोक कोरोना भिवून अशें मेडिसीन घेताले पळय जावं गुळयो जावं आनी कितें टॅबलेटी कितें सगळें तेजेर हें उपेग हें बरें. बट तेजे नंतर जे गुळी बिळी घेतले नंतर आमी दुसरे उपाय केले पेक्षा होच हेका म्हणजे म्हणजे आसा हेकू प्रेशर हे तरी आमी घेतले कितें सांगून. आनी आतां आमकां ही आमची ही कोणती वैष्णवी वळवयकर सावयकर हे वळवयकर ही ती आनी आमची फोणेची ती आमचीच ती पूण तिका आतां एक नांव दिलें तें आसा आमचे नाव आठ नाव कांय ना म्हणटा म्हजे हें एक नांव बरें आसा म्हणजे कोणें गेल्लो नंतर विजय जावपाचें बरें. पूण एक आमी सगळ्यांनी जे मेडिसीन ते घेता आमी जावं आयुर्वेदीक आयुर्वेदीक आनी कसले सगळे तरेचे तेजे पेक्षा हें तर आमी घेतले. आनी हांगसर खूब जाण खूब जाणांनी म्हाजे कडेन राती कोण तरी आयले हांवें तेका आयज हांगसर आपयले कारण आपल्या आवयचें हें दुखता म्हणून आनीक ती कॅन्सराची संभव आसा आमी हांगा यो आज आपयले हांव हें जालें हांगा आमच्या खडपा वांगडानूच एक बाय म्हणजे हें चली तिची आनी तिका सांगलें आज हांगा यो तुज्या आवयक तांकां सांगया दाखोया वैष्णवी दाखोया जाल्यार ती तूं उपाय करूंक शकतले करून आमच्या खडपा वांगडा रावतले आमचो कौन्सिलर विलेम घेवन येतलो तिका चलयेक आनी हांवें तिका आयज म्हणलें हांगसर यो म्हणजे हांगसर म्हणलें हांव आमची आसा तसो आमचे प्रोफेसरूय हांगा आसा आयल्ले आसा अशें ते एडवायज करून तशें वचकेलें जाय ते क्युअर जावंक शकता विदावट पयशे पयशे नासतना आनी थोडे पयशे न्ही म्हणजे जास्ती जास्त पयशे कमी ना कमी जायना जास्त जायना म्हणजे आमकां खरें म्हणल्यार हें बरें हें आसा हे हेचेरचें जें आसा आमकां प्रेशराचें हेकू प्रेशर न्ही हें आमचें हें न्हू प्रेशराचें आपण सगळे बंधू भगिनी गोव्याचा माझा तसा परिचय फार जुना आहे. गोव्याच्या 10व्या वर्षी पोर्तुगीज अंमलाखाली जेव्हा गोवा होतं त्यावेळेला मी इथे येऊन गेलो होतो पहिल्यांदा. त्यानंतर गोव्याशी संपर्क आला तो गोवा संग्रामाच्या वेळेला मी एअरफोर्समध्ये होतो आणि त्यावेळेला मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर तिथे एअरफोर्समध्ये असताना जामनगरहून दीव सेक्टर आमच्याकडे दिला गेलेला होता आणि दीव सेक्टरवरचं सगळा कारभार गोवा स्वतंत्र एकच दिवसाचं ऑपरेशन होतं ते गोवा स्वतंत्र झालं. त्यानंतर गोव्याशी संपर्क आला माझा लहान भाऊ इथंच स्थायिक झाला गोव्यात कारण त्याची सौभाग्य होती त्यावेळेला इथं शिक्षिका होती. आमच्या बेळगाव आणि खानापूर वगैरे या भागातून गोव्यात शिक्षक वृंद फार मोठ्या प्रमाणात त्यावेळेला आलेला होता. भाषावर प्रांतर पुनर्रचना झाल्यानंतर कर्नाटकात मराठी माणसाला नोकरी मिळणं फार कठीण झालं होतं
आणि त्यावेळेला बरीचशी मराठी माणसं आणि त्याच वेळेला तुमचा गोव्यातला भायलो आणि बुत्तूर चौगा असं काहीतरी तो वाद मोठा चालला होता. त्याच्यात आपली खानापूरची माणसं, बेळगावची माणसं, कोकणी भाषा त्यांनी तोपर्यंत जवळ केली होती ते ह्याच्यात तुमच्यात सामावून गेलेली आहे. आता फरकसुद्धा कळत नाही हा बेळगावचा आहे, खानापूरचा आहे की गोव्यातला आहे, एवढे एकरूप झालेले आहे. एअरफोर्सचं हे संपल्यानंतर, माझ्या टेन्युअर संपल्यानंतर मी इंडियन ॲल्युमिनियम कंपनी हे कॅनेडियन फर्म बेळगावला जे होती त्यांच्या कलकत्ता ऑफिसला तिथं मी जॉईन झालो. ही वॉज ऑल्सो ए बिझनेसमॅन बिफोर स्टार्टिंग दिस ऑर्गनायझेशन अँड आय डोंट हॅव टू एक्सप्लेन मच बिकॉज आय सी मोस्ट ऑफ द पीपल आर डिवोटीज हिअर. So it's not necessary for me to get into details, but what I wanted to probably briefly convey to all of you is, I mean those who are new to ISKCON, that ISKCON is an organization which is founded on the principles of bhakti. There are so many yogas, karma yogas, jnana yogas, ashtanga yogas and bhakti yoga, and it has been said by Lord Krishna himself, of all the yogas, bhakti yoga is the supreme, is the supermost. So his divine grace Bhaktivedanta Swami Srila Prabhupada started this organization in the United States of America, because he tried his best to preach to people in India. Nobody took him seriously. When he went abroad and when he started this in the US, the hippies joined him and he preached hippies, and today we are such a big organization throughout the world, are doing yeoman service to the society.